नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कैप राउंड 2023 या संदर्भात आपण वीडियो पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्रामध्ये किती आहेत बीएड कॉलेजेस? जे की शासकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज या टायटल अंतर्गत येतात ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करण्यास विसरू नका। तर चला पाहूया महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट बीएड कॉलेजेस। तर ही माहिती आपण एका टेबलच्या स्वरूपात पाहणार आहोत। टेबलमध्ये पहिला कॉलम सीरियल नंबर, दुसरा कॉलम कॉलेजचे नाव व पत्ता, तिसरा कॉलम कॉलेज कोणत्या विद्यापीठाअंतर्गत आहे त्याचे नाव, पुढचा कॉलम कॉलेजचे माध्यम आणि शेवटचा कॉलम त्याची इंटेक कॅपॅसिटी म्हणजेच किती विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी तिथे प्रवेशित केली जाते, प्रवेश दिले जातात। तर विद्यार्थी मित्रो, पहिले जे महाविद्यालय आहे ते यवतमाळ येथे लोकेटेड आपल्याला पाहायला मिळतं, जे की संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रो, या कॉलेजची मीडियम मराठी असून इंटेक कॅपॅसिटी आपल्याला 50 पाहायला मिळते। तसेच विद्यार्थी मित्रों, दुसरं कॉलेज आहे ते अकोला येथे स्थित आहे, त्याची युनिव्हर्सिटी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते। माध्यम सेम आहे मराठी, कॅपॅसिटी सेम आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, तिसरं कॉलेज बुलढाणा, जे की संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं, माध्यम मराठी आहे आणि कॅपॅसिटी आपल्याला 50 सीट एवढी पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद या अंतर्गत असणारं पहिलं शासकीय महाविद्यालय आपल्याला अंबेजोगाई येथे स्थित असलेलं पाहायला मिळतं, जे की बीड जिल्ह्यामध्ये आहे। आणि विद्यार्थी मित्रों, दुसरं महाविद्यालय जे आहे ते औरंगाबाद प्रॉपर सिटीमध्ये लोकेटेड आपल्याला असलेलं पाहायला मिळतं, जे की औरंगाबाद युनिव्हर्सिटी अंतर्गत आहे। तसेच विद्यार्थी मित्रों, दोन्हीचेही मीडियम सेम आहे, ते म्हणजेच मराठी, व कॅपॅसिटीसुद्धा सेम आहे, ती म्हणजेच 50 सीट्स। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचं जे कॉलेज आहे ते आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या अंतर्गत येणारं, जे की भंडारा येथे स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, मराठी मीडियम आहे, कॅपॅसिटी 50 आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचं जे कॉलेज आहे श्री शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या अंतर्गत आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आणि ते कोल्हापूर येथे स्थित आहे। तर विद्यार्थी मित्रों, याचं मीडियम मराठी असून याचीसुद्धा कॅपॅसिटी इनटेक ही 50 सीटची आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, नांदेड येथे स्थित असणारं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत असणारं मराठी माध्यमाचं बीएड कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं, कॅपॅसिटी ह्याचीसुद्धा 50 आहे। त्यानंतर दुसरं कॉलेज विद्यार्थी मित्रों, तेही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत आलेलं, परभणी येथे लोकेटेड असलेलं कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं, माध्यम मराठी आहे आणि सीट्स आपल्याला 50 पाहायला मिळतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचं जे कॉलेज आहे ते होमी भाभा विद्यापीठ मुंबई या अंतर्गत मुंबई येथे स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कॅपॅसिटी 50 आहे विद्यार्थी मित्रों आणि माध्यम मराठी माध्यम आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर मुंबई विद्यापीठ या अंतर्गत असणारं पनवेल येथे आपल्याला एक कॉलेज पाहायला मिळतं, विद्यार्थी मित्रों मराठी माध्यम आहे, कॅपॅसिटी 50 आहे। त्यानंतर रत्नागिरी येथे स्थित असलेलं महाविद्यालय जे आहे ते मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत आहे, मराठी मीडियम आहे, कॅपॅसिटी सेम आहे 50। म्हणजेच एकंदरीत विद्यार्थी मित्रों, आपले जे बी एड कॉलेजेस जे आहे त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला 12 एवढी पाहायला मिळते। 6 विविध विद्यापीठामध्ये हे कॉलेजेस वितरित झालेले आहेत, विभागले गेलेले आहेत। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों, सर्व कॉलेजेसचं मीडियम एकच आहे, जे की आपण जनरल बी एड आणि स्पेशल बी एड हे दोन्ही बी एड आपण मराठीमधून करण्यास प्राधान्य देतो। तर विद्यार्थी मित्रों, मराठी मीडियम आपल्याला सर्व शासकीय महाविद्यालयांचं पाहायला मिळतं। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, सर्व शासकीय महाविद्यालयाची इंटेक कॅपॅसिटी ही आपल्याला 50 पाहायला मिळते, म्हणजेच 12 कॉलेजेस आहे, तर विद्यार्थी मित्रों 600 एवढी इंटेक कॅपॅसिटी आपल्याला ह्या गव्हर्नमेंट बीएड कॉलेजची पाहायला मिळते। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी
आमच्या चॅनलला लिंक राहा. विद्यार्थी मित्रों, व्हिडिओ शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, जे की आपल्या बीएड कॅप राउंड 2023 संदर्भात असणार आहेत. धन्यवाद.